नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर। आज वार आहे शनिवार, आज तारीख किती आहे वेदिका? 21 लक्ष्मी सांगितलं, आज तारीख आहे 21 आणि उद्यापासून इथे स्नो जोरदार चालू होणार आहे। 100% स्नो उद्या दाखवतंय, तर तो सुद्धा व्हिडिओ येईलच आपल्या चॅनलवरती। तर त्याच्या अगोदर आम्ही कसं प्रिपरेशन करतो हे तुम्हाला दाखवणार आहे, काय काय आपल्याला कपडे घालावे लागतात, काय कसे बूट्स असतात, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर हा व्हिडिओ मस्त खूप एन्जॉयबल होणार आहे, तुम्ही हा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही हे टोपी बघून काय असं समजू नका की खूप ऊन आहे इथे, मी घरीच आहे आणि मस्तपैकी तर अशी स्टाईल म्हणून ही टोपी घातलेली आहे, बाकी दुसरं काय नाही। तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ चालू करायच्या अगोदर तुम्हाला थोडंसं माझं इंट्रोडक्शन देतो। माझं नाव विनोद चंद्रकांत घोसाळकर, मूळचा मी रत्नागिरीचा, मंडणगडमध्ये घोसाळे म्हणून माझं गाव आहे आणि आम्ही राहतो पुण्यामध्ये। तर 2017 साली मी आलेलो आहे कॅनडामध्ये आणि आता 2020 फेब्रुवारीला आपण हा चॅनल चालू केलेला आहे। इथून कॅनडामधून मी काही ट्रॅव्हल व्हिलॉग बनवत असतो, परत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असतो, जे तुम्हाला उपयोगी पडतील मित्रांनो, की जर कोणी इथे विचार करत असेल इकडे येण्यासाठी तर त्यांना कळावं की कॅनडाची सध्याची परिस्थिती कशी आहे, परत इमिग्रंट्स नवीन येत असेल तर त्यांना कळावं की काय काय लागतं कॅनडामध्ये येण्यासाठी। तर हे सगळी इन्फॉर्मेशन मी देत असतो आपल्या चॅनल थ्रू। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा हा व्हिडिओ आणि सगळ्यांबरोबर ती शेअर करा मित्रांनो। जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच आपला चॅनल ग्रो होईल, आणखीन वाढेल आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो। तर चला आता चालू करूया आपला हा व्हिडिओ। तर मित्रांनो, खूप स्नो होणार आहे उद्या, 100% स्नो दाखवत आहे वेदर रिपोर्टमध्ये आणि आजसुद्धा तापमान खूप कमी झालेलं आहे। तुम्हाला ऐकायचं आहे का? आपण सिरीला विचारूया। वेदिका, जरा सांगतेस का? हे सिरी, व्हॉट इज वेदर टुडे? इट्स करंटली क्लाउडी एंड 5 डिग्रीज, एक्सपेक्ट पार्टली क्लाउडी स्काय स्टार्टिंग अर्ली इन द मॉर्निंग, टेम्परेचर्स आर हेडिंग डाउन फ्रॉम 5 डिग्रीज टू -1 टुनाइट। ओके, एंड व्हॉट अबाउट टुमारो? Some bad weather coming up tomorrow, down to -2 degrees and snowing. Okay, thank you, bye bye. Goodbye. Bye bye Siri. तर सिरीने सांगितलंच आपल्याला की कसलं वेदर होणार आहे उद्या, बॅड वेदर आहे। तर त्याच्यासाठी आमचं प्रिपरेशन चालू आहे। आज आपल्याला इथे थोडं थर्मल लागतील, आता उद्या आम्हाला जर बाहेर कुठे जावं लागलं तर थर्मल आणि ते सगळे ड्रेसिंग वेगळे चेंजच होतात, म्हणजे नॉर्मल आपण टी शर्टवरती जाऊ शकत नाही। तर हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं की खरंच मित्रांनो, खरं सांगतो की हे सगळं एवढं घालून बाहेर जायचं म्हटलं ना कंटाळ येतो, अक्षरशः कंटाळ येतो। म्हणजे आता तुम्हाला दाखवतो तर कुठले कुठले आपल्याला लेयर्स घालावे लागतात कपडे। तर आपण चालू करूया। तर हे बघा, तर पहिल्यांदा आपल्याला घालावं लागतं, पहिली लेयर आपल्याला घालावी लागते ती म्हणजे हे थर्मल आहेत, हे घालावं लागतं आपल्याला। आणि थर्मल घातल्यानंतर आपल्याला टी शर्ट्स आणि किंवा त्याच्यावरती खाली जीन्स हे घालावं लागतं। त्याच्यानंतर आपल्याकडे येतं तर ही या अशा टोप्या घालाव्यात लागतात, विदाउट टोपी घालून तुम्ही बाहेर पडूच शकत नाही का, थंड वारा वाहतो। हे असे मफलर्स घालावे लागतात प्रत्येकाला, हातात असे हँडग्लोव्स घालावे लागतात। त्याच्यानंतर आपण जर नॉर्मल थंडी असेल किंवा स्नो पडून गेलेला असेल तर खूप थंडी असेल, स्नो पडताना एवढी थंडी नसते पण स्नो पडून गेला ना मित्रांनो, जबरदस्त थंडी वाढते, तेव्हा तुम्हाला त्या म्हणजे तुम्ही टी शर्ट घातला, म्हणजे थर्मलवरती आपण तुम्ही टी शर्ट घातलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला एखादा तुमचा स्वेटर घालावा लागतो। आता स्वेटर आहे आणि आता ह्या स्वेटरवरती मग तुम्हाला स्नो जॅकेट घालावे लागतात। आता तर हा स्नो जॅकेट आहे आस्थाचा, तर हे एवढा असा स्नो जॅकेट आहे, पूर्ण जॅकेट असं मुलांना मिळतं। हे असं स्नो जॅकेट आहे,
ही स्नो पॅन्ट आहे, म्हणजे आता हे एवढे ते एवढं सगळं घातल्यानंतर हे एवढं जाड घालावं लागतं आणि मगच आपण बाहेर जाऊ शकतो. तर हे झालं आस्थाच लक्स बघा केवढं आहे. आणि याचं वजन सुद्धा साधारण 1 किलोच्या आसपास वजन असेल याच. हे आहे वेदिकाचं स्नो जॅकेट. तर हे असं पूर्ण जॅकेट आहे, हे पूर्ण उंची एवढं लांबपर्यंत, कारण का मग थंडी लागत नाही जास्त, तर त्यासाठी एवढं होतं. आणि हे बघा, हे आहे ह्याची फर असते, म्हणजे वारा खूप वाहतो, खूप वाहतो वारा, तर त्या वाऱ्यापासून आपलं संरक्षण हवं म्हणून ही फर असते पुढे दिलेली आणि अशी टोपी असते वरती. तर हे जॅकेट झालं. आणि अरे बा, माझं सर्वात जड जॅकेट आहे भरपूर. आणि हे आहे माझं लेअर. बघा मित्रांनो, किती जाड आहे हे जॅकेट, पण अजिबात थंडी वाजत नाही तुम्हाला. म्हणजे आता एवढं लेअर घातल्यानंतर आणि त्याच्यानंतर हा एवढा जॅकेट घातल्यानंतर तुम्हाला थंडी कशी वाजेल? तर थंडी वाजत नाही अजिबात हे सगळं घातल्यानंतर. हे बघा, ही पण असं, ह्याला पण फर आहे. तर असं सगळं प्रिपरेशन करावं लागतं, एवढे कपडे, एवढे लेअर घालावे लागतात आणि मगच आपण बाहेर पडू शकतो. नॉर्मल तुम्ही जाऊ शकतच नाही बाहेर एवढे घालून जायचं, म्हणजे अरे देवा. आणि त्याच्यात मुलांना, सगळ्यांना मुलांना आपल्या प्रिपेअर करायचं, हे सगळं घालायचं. बाबा खूप ताप असतो थंडीत बाहेर जायचं म्हणजे. मंडळी, आता मी तुम्हाला दाखवलं की स्नो जॅकेट कसे घालावे लागतात, किती वजनाचे असतात ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नुसतं आता हे एवढ्या वेळात थांबलेलं नाही आहे, अजूनही पुढे आहे. ते आपल्याला घालूनच, तेच घालून मग आपल्याला पुढे जावं लागतं. नुसतं जॅकेट घालून होत नाही, तर तुम्हाला ते दाखवतो. तर स्नो जॅकेट घातल्यानंतर आपल्याला पायाला ऊब लागवावी किंवा जास्त थंडी वाजू नये म्हणून हे असे जाड असे सॉक्स घालावे लागतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात हे खूप जड असतात, तर हे आपल्याला बूट घालावे लागतात असे स्नोमध्ये. कारण का नॉर्मल आपण जर शूज घातले ना तर पडण्याचे चान्सेस असतात, आपण खाली पडू शकतो, घसरू शकतो बर्फावरून. सो असे बूट घालावे लागतात. हे बघा, आणि ह्याच्या मागे आत खाली बघा कसे आहेत, ते असे कॅच करतं, म्हणजे असं तुम्ही पडू शकत नाही स्नोमधून. तर असे बूट आहेत, हे आहेत लक्सचे. अरे बापरे, हे बघा, ह्याचं वजन नाही म्हटलं तरी ह्या बूटचं वजन असेल 1.5 किलो वजन असेल ह्याचं. तर हे असे बूट आहेत, पण असे बूट तुम्हाला घालावेच लागतात. जर तुम्ही नाही घातलेत तर तुम्हाला पायाला इजा होऊ शकते आणि ते खूप डेंजर परिणाम होतात. सो तुम्हाला जर स्नो असेल तर हे असे बूट घालूनच बाहेर जावं लागतं, नॉर्मल शूज घालून तुम्ही जाऊ शकत नाही. तर हे असे शूज आहेत. हे बघा, हे वेदिकाचे शूज आहेत, हे आस्थाचे शूज आहेत, हे वेदिकाचे शूज आहेत हे असे. तर हे असे आपल्याला आता स्नो पडायला लागला की हे सगळं असं बाहेर येतं आणि मग आपल्याला हे घालूनच बाहेर जावं लागतं. आणि एवढं सगळं घालून आपण बाहेर पडतो, नाही म्हटलं तरी शरीरावर 4-5 किलो वजन नक्की 100% असेल प्रत्येकाच्या. आस्थासुद्धा स्कूलला जाताना एवढं सगळं घालून स्कूलला जातात ही मुलं, आणि आस्था हे सगळं घालून खेळते मस्तपैकी. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की इथे स्नो झाल्यानंतर काय चेंजेस होतात आपल्या कपड्यांमध्ये आणि कशाला लोकांना कंटाळा येतो या स्नोमध्ये. स्नो चालू झाला की आपल्याला वाटत असतं की पहिल्यांदा, जेव्हा मी पण कॅनडामध्ये यायच्या अगोदर मला वाटा कसलं भारी स्नो बी छान असेल ना तिथे मस्त. पहिल्या स्नोला खूप मजा आली, नंतर नंतर जसे दिवस गेले जात पुढे पुढे जात राहिले तेव्हा असं वाटायला लागलं, अरे यार हा स्नो कधी जातोय, कधी संपतोय, कधी संपते ही थंडी. सो हे पुढचे 3-4 महिने मित्रांनो खूप 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 काय म्हणतात ते थोडेसे आपला अंत बघण्याचा एवढे असते, एवढी थंडी असते. पण ठीक आहे, माणूस याच्यातून पण पुढे जातो आणि याच्यातून पण सर्वाईव्ह होतो. हे सगळं घातल्यानंतर तुम्हाला थंडी अजिबात वाजत नाही, पण एवढं सगळं घालून आपल्याला बाहेर पडावंच लागतं. आस्था आलेली आहे, ती बघा कशी दिसते. लक्ष लक्ष सुद्धा आलेला आहे, बघा किती घालावं लागते. आणि वेदिका वेदिका बघा कशी दिसते. आणि आता तुमच्या समोर
आणि आता तुमच्या समोर मी आलेलो आहे. तर मित्रांनो हे बघा, असं सगळं घालून आपल्याला बाहेर जावं लागतं. हसायला आलं की नाही तुम्हाला? तर तुमच्यासाठीच मित्रांनो हे सगळं आम्ही केलेलं आहे प्रिपरेशन. कसं वाटतं मला नक्की सांगा तुम्ही. मी टोपी घेतली होती म्हणून वेदिका म्हणाली तुम्ही टोपी घातली नाही. ओके, मी टोपी पण घेतली आणि ग्लोव्ज पण घातले नाही म्हणतायत. अरे बाबा कुठे गेले सॉरी. तर हे बघा इथे असे धर तिकडे होता. ओके, हे आता काय करणार, बायकोच ऐकावं लागतं. अहो गर्मी होते, गर्मी भरपूर. पण नाही, तुम्हाला सगळं दाखवायचंय मला हे की हे एवढं सगळं घालून मित्रांनो आम्हाला असं बाहेर जावं लागतं. आणि हे बघा आस्था बघा कशी करते ग माझी बाय ती. तर मित्रांनो हा व्हिडिओ दाखवण्याचा, हे सगळं दाखवण्याचं एकच होतं मोटिव्ह की तुम्हाला पण कळावं की इथे थंडीमध्ये आम्ही सर्वाय कसं करतो किंवा काय काय कपडे घालून आम्ही बाहेर जातो. शाळा चालू असतात तर मुलं कशी जातात बाहेर. तर हे सगळं दाखवायचं होतं तुम्हाला. कसं आम्ही बुजगावणार दिसतो का काय माहिती का, घाबरतील ना आपल्या लोक. आपण इंडियामध्ये असं घालून गेलं तर कुठे. चला आम्हाला तर खूप गरम होत आहे, भरपूर गरम होत आहे. घरात तर थंडी वाजत नसते. आम्ही आता हे कपडे काढतो. चला तर मग बाय बाय. अच्छा सी यू. बर पुन्हा भेटूया काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये, काहीतरी नवीन भन्नाट घेऊन आणि काहीतरी मस्तपैकी छानपैकी काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. चला तर मग बाय बाय. तुम्ही बिहाइंड द सीन बघा, तुम्हाला आवडतील करा. तर मंडळी आज किती तापमान आहे तुम्हाला ऐकायचं आहे का? हॅलो सिरी, वाटलं तुम्हाला बंद कर. हे सिरी, हॅलो, व्हॉट्स द वेदर टुडे? हे सिरी, ए यार ये काय यार, पोपट कर. हेडिंग डाउन फ्रॉम 5 डिग्रीज टू -1 टुनाइट. ओके, एंड व्हॉट्स द वेदर टुमारो? ओके, let me know if there's anything else I can help you with.